प्रफुल्ल पटेलांनी मोदींना घातलेल्या जिरेटोपावरून नवा वाद. ब्राह्मण हिंदू महासंघ आणि संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, जिरेटोप घातल्यामुळे अवमान वाटत असेल तर अशी चूक होणार नाही, सामंतांचं स्पष्टीकरण. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप. होर्डिंग कंपनीच्या मालकासोबतचा उद्धव ठाकरेंचा फोटो राम कदमांकडून पोस्ट, तर राऊतांचाही पलटवार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भेंडेवर गुन्हा दाखल. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं बचाव कार्य थांबलं. आतापर्यंत झालेल्या 380 पैकी 278 जागा भाजप जिंकणार, अमित शहांचा दावा. तर भाजपा 200 पारही जाणार नाही, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि वंचितचा दावा. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या. शिक्षकांच्या सुट्ट्यांवर विरजण नको म्हणून निवडणूक आयोगाकडून निवडणूक तूर्तास स्थगित. नाशिकमध्ये कोट्यवधींचा जमीन घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा आरोप. 64 प्रकरणात कोट्यवधींचे व्यवहार झाल्यावरून शिंदेंवरही राऊतांचा निशाणा. मनोज जरांगींनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार. लोकसभा निकालाच्या दिवशीच म्हणजे 4 जून पासून जरांगेंचं उपोषण. विधानसभेआधी मराठा आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी. नांदेडमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीत 170 कोटींची मालमत्ता जप्त. फायनान्स कंपनीसह 6 ठिकाणी छापेमारी. 14 कोटींची रोकड, 8 कोटींच्या किमतीचं सोनं जप्त. डीएचएफएलचे संचालक धीरज वाधवान यांना अटक. 34,000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयची कारवाई.